आपलं जे निसर्गावरचं प्रेम आहे आणि इतक्या इतक्या पक्ष्यांच्या जीवनाविषयी त्यांचा संपूर्ण जीवनक्रम कसा आहे त्याच्याविषयी इतकं बारकाईने सुंदर निरीक्षण आणि त्यासोबत एक अतिशय लालित्यपूर्ण अशी भाषा, सुंदर शैली, आकर्षक शैली, हे सगळं काही करत जे आपण लिखाण केलं आहे. तर आता मी आपण जे पक्ष्यांची निरीक्षणं नोंदवली आहेत वेगळ्या वेगळ्या लेखांमधून आणि पक्ष्यांचा संपूर्ण जीवनक्रम उलगडून दाखवला आहे, अतिशय लालित्यपूर्ण ओघवती भाषा आहे, अतिशय सुंदर प्रभावी अशी शैली आहे आपली, आणि ते एकदा सुरुवात केली की तुमचं बोट धरून वाचक पुढे पुढे जातो आणि त्याला विलक्षण आनंद मिळतो. तर हंसाविषयी मी पहिल्यांदा प्रश्न विचारते की हंसाचा निरक्षीर विवेक, हंसांची घरटी, त्यांचं निवासस्थान आणि लोकमान्य टिळकांच्या आर्टिक होम इन वेदाजमधला त्यांचा जो सिद्धांत आहे त्याला आपण पुष्टी दिली, तर ह्या सगळ्याविषयी जाणून घ्यायचं होतं. त्यावेळेला मी पनवेलला राहत होतो, तर गवी केतकर त्या केसरीचे संपादक होते आणि ते अधूनमधून केसरीमध्ये लिहित असत. ते एकदा पुण्यात गेल्यावर त्यांचा माझा परिचय झाला म्हणजे, आणि चर्चा झाली की बा टिळकांनी आर्टिक होम इन वेदाज लिहिलेला आहे, लिहिलं आणि त्यांनी मॅक्स मुलरला त्याची प्रत पाठवली अभिप्रायासाठी, त्यांनी वाचलं ते आणि टिळकांना कळवलं मी याच्याशी, म्हणजे एकेकाळी हाऊस हे नाही ना तसं नाही. आता तुम्ही जो पुरावा देताय तो ज्योतिषशास्त्राचा तुम्ही पुरावा दिलेला आहे तो मला मान्य नाही, म्हणजे एकूण तुमचा सिद्धांत मला मान्य नाही एवढं त्यांनी म्हणाले. मी आर्टिक होम इन वेदाज हे वाचलेलं म्हणजे, आणि हा वाद होता हेही पाय हे केलेलं, तो वाद त्यांनी गवी केतकरांनी पुन्हा केसरीमधून लेख लिहून तो काढला. तो तर मी त्यांना सांगितलं की तो पुरावा मी देऊ शकतो म्हणालं, एकेकाळी आपले आर्य लोक तिथं होते याचा पुरावा मी सांगू शकेन. तो कसा आहे ते म्हणाले, मी ऋग्वेद वाचताना 4 ते 5 ठिकाणी हंसाचे उल्लेख आलेले आहेत आणि तेही कसे आलेले आहेत, त्यांनी घरटं बांधलेलं आहे, घरट्यामध्ये मादी बसलेली आहे, त्यांना पिलं झालेली आहेत, पिलं ती मा ती हंसी पुढं चाललेली आहेत, पिलं तिच्या मागं चाललेली आहेत, हे त्यांची विणीबद्दल हा हे उल्लेख आहेत. ज्या अर्थी तिथं विण होते त्या अर्थी ते आर्टिक रिजनमध्ये, आजही आर्टिक रिजनमध्येच त्या हंसाचे विण होते आहेत. त्यामुळं आणि हे सर्व ऋचा जे लिहिलेले आहेत आपल्या आर्यांनी लिहिलेले आहेत, त्याच्याशिवाय हे येणारच नाही म्हणलं तुमच्या. हा म्हणजे आर्यांचं निवासस्थान, हा निवासस्थान आणि हंसांचं त्या निवासस्थान, आणि त्यामुळे त्यांच्याकडे ते येत राहिलं. हा येत राहिलं आणि त्यामुळे लोकमान्य टिळकांनी सुद्धा तो जो सिद्धांत मांडला की ते त्या ठिकाणी राहत होते आर्य, याला आपण पुष्टी दिली आणि ती पुष्टी मिळण्यासाठी ऋग्वेदामध्ये संदर्भ आहे. खूप आणि तसा संदर्भ पुन्हा आपल्या कुठल्याही ग्रंथात नाही, म्हणजे त्यानंतरचे जे वेद ग्रंथ आहेत त्याच्यातही ते नाही आहे, कुठेही नाही. हंसानी अंडी दिली, घरटं बांधलं याचा असा उल्लेख नाही कुठे. आणि निरक्षीर विवेकाविषयी सांगायचं, हा निरक्षीर विवेकाविषयी आपण ते वेदावर टीका केलेली आहे सायनाचार्यांनी, ती नीट समजली नाही असं मला वाटतं. ते बर त्यांनी अगदी स्पष्ट लिहिलेलं आहे टीकेमध्ये की हा कमळ आहे, कमळाची नाल जी आहे देठ आहे तो पाण्यात आहे आणि हंस पक्षी येतो आणि ती नाल आहे ना ती त्याच्यामध्ये दुधासारखा क्षीरसारखा पदार्थ असतो तो चोंचीने चिरून ते पितात. ते म्हणजे ते पाण्यात आहे, देठ पाण्यात आहे आणि क्षीर तो जो आहे तो देठ आहे तो पाण्यात आहे. मग ते असं झालं की बा निरक्षीर विवेक म्हणजे पाण्यातून दूध काढून घेतलं असं झालं, असा तो अर्थ आहे. मग पुढं पुढं ते संत वाङ्मयात वगैरे वेगळंच झालं, ते पाणी आणि दूध ह्याच्यामधलं
हंस नुसतं पाणी काढून घेतो, कमळाशी संबंधच नाही हो. एका ठिकाणी असाही उल्लेख आहे ना की त्या हंसानी दूध आणि पाणी एकत्र केलं असेल तर ते जेव्हा तो प्यायला लागतो तेव्हा त्याच्या चोचीमध्ये काही अशी एक ग्रंथी आहेत की दुधाचं आम्ल होतं आणि ते बाजूला होतं आणि मग पाणी पाणी वेगळं राहतं असाही उल्लेख आहे. असा आपल्या अमेरिकेतल्या काही शास्त्रज्ञांनी प्रयोग केलेला आहे तो, पण त्यांना ते हे सापडलं नाही त्याच्यात. आता तसं बघायला गेलं तर रूढार्थाने आपण निरक्षीर विवेकापासून खूप दूर गेलेलो आहोत, पण कविकल्पनेमधले काही पक्षी आहेत आणि त्या कविकल्पना फारच सुंदर म्हणजे अद्भुत अशा आहेत आणि ते पक्षी म्हणजे चकोर, चातक आणि चक्रवाक. तर त्याविषयी सांगा ना. मी अगोदर चकोर विषयी सांगतो. चकोर विषयी असं सांगितलं जातं हे चकोर पक्षी आणि तिची पिलं ही चंद्राचा प्रकाश, शरद ऋतूमध्ये चंद्राचा प्रकाश पडला की ती आपल्या पिलाबरोबर बाहेर येते घरट्यातून. तिचं घरटं जमिनीवरच असतं आणि त्या पिलाबरोबर ती बाहेर राहते चांदण्यामध्ये, चांदणं पडलेलं असतं आणि ती पिलांना सांगते हे तुम्ही वेचा, चांदणं वेचा आणि वाढत राहाल ते. आता मी शास्त्रज्ञ, मी एक मोठी दुर्बीण घेतली आणि जिथं चकोर असतात त्या भागात मी राहायला गेलो काही दिवस की मग आपण बघूया म्हणजे नेमकं काय वेचतात ते. त्यावर टेलिस्कोप लावला आणि ते वेचत होते टेलिस्कोप लावला, पण तिथं कुठेही मला काही दिसलं नाही. म्हणजे ही वाळवी होती ना ह्याची, ती वाळवी होती, ती चंद्रप्रकाशात त्या चमकतात थोड्या आणि त्या वेचत होत्या त्या. आणि वाळवी लवकर हे चरल्यामुळं, वाळवीवर चरल्यामुळं त्यांची वाढ लवकर होते, कारण ते जमिनीवरचे पक्षी आहेत त्यांना शत्रू खूप आहेत. आईला वाटते की यांची लवकर वाढ व्हावी आणि वाळवी खाल्ल्यामुळं त्यांची वाढ होते आणि ती चमकदार वाळवी ही चंद्रप्रकाशात ती आधी आणखी चमकते. हा ते चमकते आणि खायला त्यांना, त्यामुळे ते चांदण्याचा आहार घेतात हा समज असं तो नंतर अनेक वर्षांनी हे आलं. तसंच चकव्याविषयी, चातकाविषयी. हा चातक पक्षी तर तो ते आफ्रिकेमधून येतात, त्यांचे कळप येतात 7-8 कळप पावसाच्या सुरुवातीला येतात. ते आलं की आपण समजतो की आता पाऊस येणार, पावसाला सुरुवात होते. कवी कल्पना आहे ती पावसाचं पाणी आदांतरी पितात, तसं नाही आहे. मी एका चातकाच्या कळपाबरोबर 24 तास होतो, म्हणजे ते कुठं राहतात, काय करतात, पाणी कसं पितात. पण ते उडून जर जात असतील तर त्यांच्याबरोबर आमचे 10-12 लोक होते. ते त्यांनी त्यांच्या मागं पळायचं मग बरं, आणि कुठंतरी ते थवा असायचा ना, थांबणार थव्यामध्ये कुठंतरी थांबणारच ना तो. ते बरोबर आमचे लोक शोधून काढायचे आणि त्याचं निरीक्षण करायचे. साधारण अशी तांबडी काच असलेला टॉर्च घेतला तर तांबडा जर प्रकाश त्या प्राण्यावर पडला तर त्यांना तो कळत नाही, सावध होत नाहीत ते, जसं आहे तसं राहतात. तर त्यावेळेला पाहिलं मी पाहिलं की बा झाडावर पाऊस पडतो, पाऊस झाडावर पडलं की ते पानाच्याद्वारे ते खाली पडतं ते. तर तो चातक तिथं फांदीवर बसून त्या पानाला असं सोच लावतो आणि पानावरनं जे थेंब पडतात ते त्याच्यातून ते डायरेक्ट म्हणजे ते पावसाचंच पाणी. मग ते मी म्हटलं बा पाऊस नसताना हे काय करत असतील. ते ऑक्टोबरपर्यंत राहतात तिथं. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये असं कमळ असतं तळ्यामध्ये, तर ते कमळावर असं दव पडतं, ते दवाचं पाणी पिटतं, पण जमिनीवरचं पाणी नाही पित. तो त्या ह्यांच्यावरचा तो टीकाकार कालिदासांच्या साहित्यावर टीकाकार मल्लीनाथी तो म्हणतो हे चकोर नाही, चातक हे पाऊस थांबल्यावर त्या कमळातलं ते दव आहे ती पितात. म्हणजे ते दैवीच झालं ना ते हो, पण त्या तळ्यातलं पाणी पित नाही. आणि चक्रवाक पक्षाविषयी सुद्धा. आता हा चक्रवाक पक्षी आपल्या हिवाळ्यात आपल्याकडे येतात, ते स्थलांतर करणारे आहेत, नदीकाठी राहणारे आहेत ते. मग नदीकाठी ते आणि रात्री चरतात, दिवसा ते कुठंतरी विश्रांती घेतात. रात्री चरता चरता काय होतं, काही पक्षी नदीच्या पलीकडे जातात आणि काही इकडच्या बाजूला राहतात, चरत राहतात ते.
आणि मग ते एकमेकाला साथ देतात. ताटातूट होते ना नदीमुळं, काही तिकडे इकडं असं होतं. ते दरवेळेला फक्त नदीच मध्ये असेल असं नाही, काही वेळेला ते चरत चरत खूप दूर गेलेत आणि एकमेकांशी संपर्क ठेवायचा आहे असंही होत असेल. मग ते संपर्क साधण्यासाठी ते एकमेकाला साथ घालतात. ते साधाचं काही लोकांनी त्याचं हे केलेलं आहे, तो चक्रवाक म्हणतो, चक्रवाक मी येऊ का? ती म्हणते नको. पुन्हा तो ती तेच म्हणते येऊ का? हा म्हणतो नको. रात्रभर त्यांचं अरण्य ओरण म्हणजे संपर्क करण्याकरता ते ती भाषा आहे ती, तो आवाज आहे तो संपर्क करण्यासाठी आहे. पण त्या ब्रिटिशांना त्यांनी पुष्कळ अभ्यास केला ना याशी, त्यांना वाटलं की ते एकमेकाला साथ घालतायत. तर एकमेकाला साथ घालण्याकरता ते आहे. आणि सूर्य उगवला की ते एकत्रच येतात. आता हा कवी कल्पनेतला चकोर चातक किंवा हे चांदण्याचं सेवन करून राहतो याच्याविषयी आपण आता सांगितलं. आणि दवबिंदू किंवा पावसाचे थेंब पानावरनं पडतात तेच फक्त पितो, बाकी हे नाही. तशी पार्वतीची पण भूमिका, म्हणजे अपर्णा तिला म्हटलंय, तर तिने खूप तप केलं. शिव हाच पती मिळाला. ती वृक्षवृत्तीने राहिली आपल्या निसर्ग आणि योग या लेखामध्ये याविषयी आलंय, तर ते वृक्षवृत्तीचं जरा थोडस समजावून सांगा ना. साधारण वृक्षवृत्ती म्हटलं तर झाडांना जे हे मिळतं ते सूर्यप्रकाशाने मिळतं. सूर्यप्रकाश त्यांच्यावर आला की ते सर्व आणण्याची प्रक्रिया चालू होती आणि त्याच्यावर ते जगतात सर्व. आता प्रश्न असा आला की पार्वती वृक्षवृत्तीनं जगत होते म्हणजे काय? तर त्याचे जो जो प्रकाश होता ती प्रकाशामध्ये जास्त राहायची. बरं, त्यामुळं ते तिला असं पोषण व्हायचं. मी आदिवासीमध्ये देखील पाहिलं, ते थंडीच्या दिवसात असे पलंग टाकून आपलं एक चारपाई टाकून ते उन्हात बसलेले असायचे. त्यामुळं सूर्यापासून बी आपल्याला एक अन्न मिळतं का? आता ते नेमकं कसं माहीत नाही, पण आपल्याला अन्नाची गरज भासत नाही. ते त्याच पद्धती मी काही निसर्गामध्ये निरीक्षण केलं किंवा असं निरीक्षण आपल्या अशा प्राण्यामध्ये होतं. तर एक दिवशी मी अशी कथा वाचली, एक बौद्ध भिक्षू जंगलातून चालला होता आणि एक तिथं मोठा खड्डा केलेला होता, तो त्याला दिसला नाही अंधारात, तर त्यात तो पडला. पडला तर ते जंगलातला खड्डा अरण्यातला कोण वाचवायला येणार? तो ओरडला ओरडला, हे झालं, कोणी आलं नाही, पण बसला तो उपाशी. तर सकाळी सूर्य उगवल्यावर तिथं उन्हं पडली त्या खड्ड्यात, तर त्यात बेडकं होती दोन तीन. ती बाहेर आली, त्यांनी जीभ बाहेर काढला आणि असं असं करून असं बराच वेळ करत होते, म्हणजे ऊन चाटल्यासारखं. ते ऊन चाटल्यासारखं ते म्हणाले की बा ह्या उन्हामुळं ते ऊन खात आहेत ते ॲक्च्युअली. मग ह्याने देखील जीभ काढून असं 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 केलं, त्याला ह्याला भूक लागलीच नाही ह्याला. त्यावरून मला वाटतं की बा ते आणि आणखीन एक निरीक्षण केलं, हे कोळी असतात जाळी वगैरे बांधतात, त्यांना शंभर शंभर पिलं होतात, ती एवढा बुचका असतो, ती सर्व तिच्या शरीरावर असतो. तो तर हा ते ह्याच्या वृक्षाच्या ढोलीत असतं, ती सर्वांना आपल्या पाठीवर घेते आणि हळूच उन्हावर उन्हामध्ये तास दोन तास बसते ती. आणि त्या पिलांना हे होतं, ती त्यांना काय चारते हे येत नाही, समजत नाही, पण उन्हामुळं ती मोठी होत असावीत असं मला वाटतं. सूर्यप्रकाशामुळे आपले छोटे छोटे जी बीज आहेत जे अंकुर येतात, सूर्यप्रकाशामुळेच वाढतात. ही सारे झाड सूर्यप्रकाशामुळेच वाढतात. जर सूर्यप्रकाश नसला तर ही सृष्टी राहणारच नाही. आणि त्याचाच उपयोग आपल्यालाही सुद्धा होतो. आपल्यालाही सूर्य नसेल तर आपण काही तसं अगदी प्राण नाही त्यागले जात, पण सूर्यप्रकाश हा गरजेचीच गोष्ट आहे आणि तो आहाराचा विषय असू शकतो का याच्यावर निरीक्षण व्हायला पाहिजे मला असं वाटतं. मग चंद्रप्रकाश सुद्धा आहाराची वस्तू असू शकेल, कारण मी अनेक आदिवासांना पाहिलं, ते रात्र जरी झाली अनेक वेळेला जर पावसाळा जर सोडला तर ते चंद्रप्रकाशातच झोपलेले असतात त्या चारपाई टाकून. आणि इतर वेळेला गप्पा गोष्टी करणं, जेवण करणं वगैरे ते चंद्रप्रकाशात चाललेलं असतं.
तर त्या चंद्रप्रकाशातून देखील त्यांना काहीतरी शक्ती मिळत असेल, ज्याच्यामुळं त्यांचं काही पोटाचं जो जो हे आहे ते भागत असावं असं मला वाटतं. चकोर चातक आणि चक्रवाक याच्यावरून आपण आणखीन पुढे येता येता खूपच रंजक माहिती. आता मला असं वाटतं की ही नुसती रंजक माहिती नाही आहे, आपल्या साहित्यामध्ये तेव्हा जे उतरलं आहे ना ते निर्मितीच्या पातळीवर गेलेलं आहे, आणि त्यासाठी आपण कोणकोणते प्रयत्न केलेत त्याविषयी आपण आधी सांगितलंच आहेत. आता मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की एक आता सगळीकडे अशी ओरड होते आहे की गिधाडं नाहीशी होत आहेत, नामशेष होत आहेत, तर आपल्या गिधाडांचा टापू यामध्ये पण आपण लिहिलेत आणि इतरत्रही गिधाडांच्या विषयीचं लेखन आहे, तर थोडंसं तपशिलाने सांगाल का? एका ठिकाणी आपण त्या तिरुकुलकुंदरमच्या पक्षीतीर्थावर येणाऱ्या गिधाडाच्या जोडीविषयीसुद्धा लिहिल्या आहेत. ती सुद्धा खूप विलक्षण आहे की प्रसाद घेण्यासाठी ते येत आहेत आणि पार 1300 किलोमीटरचं अंतर ते चालून येत आहेत आणि परत तेवढंच जात आहेत, असं हे खरंच शक्य आहे का? आणि अनेक शतकांपासून ती जोडी येते आहे. तर ते तिरुकुलकुंदरम तिथं मी गेलेलो होतो, ती त्या गिधाडांची जोडी पाहायला ती येते बरोबर. तर तो प्रसाद ठेवतात, प्रसाद खाण्याकरता ती जोडी उतरते, प्रसाद खातात. हो रोज प्रसाद खातात आणि निघून जातात. त्या पुजाऱ्यांचं म्हणणं आहे की ते जवळजवळ हिमालयापासून येतात, म्हणजे जवळजवळ 1300 किलोमीटरवरून येतात, म्हणजे 1300 जाणे आणि 1300 येणे जवळजवळ 2600 किलोमीटरचं ते शक्य आहे, कारण जगातून सर्व पक्षी आपल्या भारतात येतात, त्यांचं स्थलांतर होतं. आता काही समुद्र पक्षी आहे ना, कुठेही न थांबता उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जातात एका फ्लाईटमध्ये एका दिवसात. तर ते येण्याची शक्यता आहे, पण त्यात प्रश्न असा आहे ही दोन जोडी तिचं वय काय असेल? गिधाडाचं 101 वर्ष जरी धरलं तर मग दुसरी जोडी कसं रिप्लेस होते हे आपल्याला माहिती नाही, त्यामुळे ते म्हणायचे हे दैवी आहेत, ते अजरामर आहेत, त्यांना चिरंजीव आहेत, ते येतात प्रसाद घेतात आणि जातात. पण त्यांच्यावर आपल्याकडे प्रयोग करण्याचा प्रयत्न डॉक्टर सलीम अली वगैरे होते त्यावेळेला, त्यांनी विचारलं होतं. ते म्हणाले ही धार्मिक बाब आहे, आपण त्याच्यात फारसं करू नका म्हणून मग आम्ही गप बसलो. मग ते मी नवेगाव बांधला आलो, तिथं गिधाड पार होतं, त्या तिथं निरीक्षण करून मी एक गिधाड पाळ गिधाडावर मी काही लिहिलं, काही लेखन केलं. कालांतरानं अनेक वर्षांनी त्यांची संख्या कमी व्हायला लागली. हां, त्याचं काय कारण? त्याचं कारण असं होतं की 12 बलुतेदार ही सिस्टीम होती ना, त्या सिस्टीममध्ये सांबार होता, तर एखादं ढोर मेलं तर ते ढोर ओढत न्यायचं आणि गिधाड पाड म्हणून जे काय डोंगर असेल त्या डोंगरापाशी जाऊन ते कातडं काढायचं, त्यांनी कातडं घ्यायचं, बाकीचं माल तिथं सोडून जायचं, एवढे त्याला सवलत होती. कालांतराने ही 12 बलुतेदार सिस्टीम बंद झाली. तो गावातला सांबार म्हणायचा हे माझं काम नाही आहे, तुम्ही तुमचं बघा ते. त्यामुळे गिरदाडाला अन्न मिळेना गेलं, कारण गाव होतं तर काही ना काही एखादा बैल एखादी गाय मरायची कुठंतरी आजूबाजूला, त्यामुळे ह्यांना अन्न मिळत असे कायमचं. आणि मग ते असं झाल्यामुळं गुरं का हे त्याचं कातडी काढायचीच नाही, मांस फेकायचंच नाही, त्यामुळं गिदाडांना प्रश्न पडला अन्नाचा आणि मग ती काही दुर्मिळ झाली, काही मेली, काही हे जगली आणि ते जगभर झालं ते सर्व, कारण मुंबईमध्ये जे आहे त्यांचं पारशी लोकांचं ते प्रेत असं विहिरीवर अडकवतात ते झाडाला आणि ती गिधाडं ते खातात, तर त्यांना प्रेतावर खायला कोणी गिधाडं मिळेना गेलीत आणि त्यांच्या त्या धार्मिक बाबतीत ते अडचण आली की ते प्रेतवा महिन्याने ते लटकत असतात. हो, खुजायला लागलं, वास यायला लागला. मग त्यांनी जगभर मग हे केलं की बा याच्यावर संशोधन झालं पाहिजे, काय झालं पाहिजे. मग ते संशोधन केल्यावर ते काहीतरी म्हणाले एक प्रकारचं हे आहे केमिकल,
ते केमिकल जनावराच्या खाण्यामध्ये येतं आणि ते विषारी मांस खाल्ल्यामुळं गिधाडं मरतात. असं होत नाही, मी पाहिलं ते. अशा प्रकारची औषधं वापरली जातच नाहीत आपल्या जंगलात. रसिक हो, आता याबरोबरच मी कांचन प्रकाश संगीत आपला निरोप घेते. नमस्कार.